हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू आवर अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चैनल। टुडे इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न अ पोयम टू द मार्केट ऑफ आवर फोर्थ स्टैंडर्ड ऑन द पेज नंबर 21। ओपन योर टेक्स्ट बुक्स एंड ओपन द पेज नंबर 21। लेट्स स्टार्ट। लिसन, रिपीट एंड रीड अलाउड। कविता ऐका, म्हणा आणि मोठ्याने वाचा। तर आता ही जी कविता आहे ना, खूप मजेशीर कविता आहे। व्यवस्थित ऐका, माझ्या पाठीमागे म्हणा आणि पुन्हा ही कविता तुम्हाला वाचायची आहे। चाइल्ड वन सेज, आय वेंट टू द मार्केट, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट, डू यू नो व्हॉट आय बॉट, some red shiny apples, that's what I got। child second says, I went to the market, I went to the market, do you know what I bought, do you know what I bought, some red shiny apples, a big loaf of bread, That's what I got। तर पहा, पहिल्याला सम रेड शाइनी ॲपल्स मिळाले, दुसऱ्याला सम रेड शाइनी ॲपल्स आणि अ बिग लोफ ऑफ ब्रेड अशा दोन वस्तू मिळाल्या। म्हणजेच आपल्याला पहिल्या वस्तूसोबतच दुसरी वस्तूही ॲड करून अशी दोन्ही वाक्य आपल्याला आपल्या कवितेमध्ये घालून पुढचं कडवं तयार करायचं आहे। जसे की पहा, हे चाइल्ड थ्री काय म्हणतो, आय वेंट टू द मार्केट, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट, डू यू नो व्हॉट आय बॉट, सम रेड शायनी ॲपल्स, ए बिग लोप ऑफ ब्रेड, ए पॅक ऑफ कलर पेन्सिल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट। आणि अशा प्रकारे आपल्याला इथे तीन कडवे दिलेले आहेत आणि आपल्याला पहा, ए स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स, देन अ बंच ऑफ बिग बनानाज, देन अ बिग जार ऑफ हनी अँड ए पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, सम शायनी, सम ज्युसी राईप मँगोज, ए पॅक ऑफ लिक्विड सोप अँड अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर। अशा वेगवेगळ्या वस्तू या यादीमध्ये ॲड करत करत आपल्याला पुढची कडवी तयार करायची आहेत। जसं की चला आपण ए स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स घालून एक नवीन कडवं तयार करूया। हे आपलं तिसरं कडवं, तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला ए स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स हे घालायचं आहे। चला, I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, and a string of white flowers, that's what I got। आता या पूर्वीच्या वस्तूंमध्येच आपल्याला ए बंच ऑफ बिग बनानाज हे पण घालून आपलं नवीन कडवं तयार करायचं आहे। पहा, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट, सम रेड शायनी ॲपल्स, ए बिग लोफ ऑफ ब्रेड, ए पॅक ऑफ कलर पेन्सिल्स, ए स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स, अँड ए बंच ऑफ बिग बनानाज, That's what I got। आता आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या वस्तूमध्येच ए बिग जार ऑफ हनी हे पण ॲड करायचं आहे आणि आपली नवीन स्टँजा म्हणजेच नवीन कडवा आपल्याला तयार करायचा आहे। I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils,
ए स्ट्रिंग ऑफ व्हाइट फ्लावर्स, ए बंच ऑफ बिग बनानास एंड ए बिग जार ऑफ हनी, दैट्स व्हाट आई गॉट। तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला ही कविता कशी वाढवत जायची आहे। तर तुम्हाला तुमच्या कवितेमध्ये ए पेअर ऑफ ब्लू बँगल्स, सम ज्यूसी राईप मँगोज, ए पॅक ऑफ लिक्विड सोप अँड अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोर या सुद्धा वस्तूंचं ऍडिशन करून नवीन कविता तयार करायची आहे, नवीन कडवी तयार करायची आहेत आणि ती गायची आहेत। त्यामुळे तुमच्या जवळ खूप साऱ्या इंग्रजी शब्दांचा संग्रह तर होईलच, परंतु इंग्रजी कविता तुम्हाला चालीवर म्हणता पण येतील आणि तुम्हाला खूप खूप मजा सुद्धा येईल। नाउ लेट्स रीड द ऍक्टिव्हिटी बिलो द पोयम। लुक ॲट द पिक्चर्स अँड वर्ड्स, यूज देम टू ॲड मोर लाईन्स टू द पोयम। यू मे ऑल्सो मेक अप मोर लाईन्स ऑन युअर ओन। तर आपल्याला तेच सांगितलेलं आहे की ह्या चित्रांमधून ही वाक्य जी दिलेली आहेत ती वाक्य वापरून तुम्हाला नवीन कडवी तयार करायची आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की हे सर्व वापरून झाल्यानंतर, ही सर्व नवीन कडवी तयार झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंची माहिती वापरून तुमची स्वतःची नवीन कडवी सुद्धा तयार करता येतील, ती सुद्धा तुम्हाला या कवितेमध्ये घालून म्हणता येईल। तर अशा प्रकारे आपण आपल्या माय इंग्लिश बुक 4 21 पेज नंबर वरील टू द मार्केट ही पोयम आपण शिकलेलो आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।